जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष 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 स्वागत करत आहे। आणि आज मी अतिशय जास्त आनंदामध्ये आहे, त्याचं कारण असं की आमच्या सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार म्हणजे श्री मनोज भाऊ देवानंद काईंदे हे या ठिकाणी आमदार म्हणून घोषित झालेले आहेत आणि चांगल्या लीडने निवडून आलेले आहे। तर जगदंबा देवी संस्थान आणि समस्त शिष्य परिवाराच्या तर्फे मी या ठिकाणी मनोज भाऊंचे हार्दिक अभिनंदन करतो। पुढील 5 वर्ष जनतेची सेवा त्यांच्या हातून घडो अशा पद्धतीची सदिच्छा त्यांना देतो। जगदंबा देवी संस्थानचा या ठिकाणचा अध्यक्ष आणि गादीधारक महंत म्हणून या ठिकाणी त्यांना शुभ आशीर्वाद सुद्धा देतो। आणि या ठिकाणी एक निवेदन अशा पद्धतीने करावंसं वाटतं की खरं पाहता आपलं यूट्यूब चॅनल जे आहे तर हे आध्यात्मिक आहे। आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती कुठल्याही प्रकारच्या राजकीय पोस्ट टाकू नये, राजकीय व्हिडिओ किंवा चर्चा करू नये या मताचा स्वतः मी सुद्धा आहे। जर तुम्ही आलेख बघितला तर आपल्या एवढ्या दिवसांच्या कारकिर्दीमध्ये कुठलीही राजकीय पोस्ट किंवा व्हिडिओ किंवा चर्चा कधीही आपल्या चॅनलवरती झाली नाही। पण आज ना खरं मनापासून एवढा आनंद होतो आहे, एवढा आनंद होतो आहे की हा आनंद माझ्या गगनात मावत नाही आहे। आणि म्हणून हा आनंद आपल्या सर्व दर्शकांच्या सोबत साजरा करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे। कारण मला माहिती आहे की माझ्यासाठी माझे सबस्क्रायबर, माझे दर्शक, माझे उपासक, माझे शिष्यगण आणि माझ्यावर प्रेम करणारी मायबाप जनता हीच सर्व काही आहे। मग आतून उरापासून जर एवढा आनंद होत असेल तर तो का बरं लपवून ठेवावा? म्हणून आजचा हा थोडासा राजकीय व्हिडिओ। पार्श्वभूमी सांगायची झाल्यास आमच्या सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार उभे होते, त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार उभे होते आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी गटाकडून आमचे मनोजभाऊ काईंदे हे सुद्धा उभे होते। आणि अक्षरशः अतिशय चुरसीची लढत या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली। बऱ्याच दिवसानंतर मनोज भाऊ काईंदे यांच्या एका रूपामध्ये ओबीसी चेहरा हा या भागामध्ये पाहायला मिळाला आणि तब्बल 30 वर्षानंतर पुन्हा एकदा एक ओबीसी आमदार आमच्या मतदारसंघाला मिळालेला आहे। आणि याबरोबरच 18 पगड जातींना सोबत घेऊन जाण्याचं नेतृत्व कौशल्य आणि संघटनात्मक एक प्रकारची सिद्धता ही मनोज भाऊ काईंदे यांच्यामध्ये फार पूर्वीपासून आहे। त्यामुळे मित्र असतील, त्या ठिकाणचे कार्यकर्ते असतील, समाजातील आबालवृद्धांपासून सर्व स्तरातील जनता असेल यांनी भरभरून प्रेम सुद्धा मनोज भाऊवरती केलं। काही दिवसांपूर्वी मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एका आमदाराच्या कॅन्डिडेटसाठी मी स्वतः झगडतोय किंवा लढतोय, तर आज या ठिकाणी ओपन करतो ते कॅन्डिडेट म्हणजेच श्री मनोज भाऊ काईंदे हेच होते। घडलं असं की त्या ठिकाणी मी सहसा कधी राजकारणामध्ये रस घेत नाही, परंतु जो कोणी त्या ठिकाणचा उमेदवार हा जगदंबेला शरण येईल, जगदंबेला नवस करेल आणि तिची करुणा भाकेल त्या उमेदवाराच्या पाठीशी पूर्वापार उभं राहण्याची जगदंबा देवी संस्थांची परंपरा आहे। पूर्वीच्या टर्ममध्ये आमचे जे पूर्वीचे आमदार होते त्यांच्या पाठीशी सुद्धा जगदंबा देवी संस्थान उभं राहिलं होतं, परंतु काही वेळेला असं असतं की खुर्ची मिळाल्यानंतर काही जणांना देवाचा विसर पडतो, काही जणांना उपकार असतात। तर पूर्वीच्या आमदारांनी सुद्धा उपकार ठेवले मी असं म्हणणार नाही, परंतु काही गोष्टींचा विसर मात्र त्यांना नक्की पडला होता। परंतु या ठिकाणी एक नवा ओबीसी चेहरा म्हणून ज्या वेळेला मनोज भाऊ काईंदे यांचं नाव समोर आलं तर त्यावेळेला तब्बल 2 वेळेला त्यांनी जगदंबा देवी संस्थान येथे येऊन दर्शन घेतलं। या ठिकाणी त्यांच्या प्रचाराची सुरुवात त्यांनी जगदंबेच्या दर्शनापासून केली आणि त्यांनी मला या ठिकाणी नवस बोलला। ते मला म्हटले होते की सर, जर मी या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलो तर मी या ठिकाणी मंदिर संस्थांच्या बांधकामासाठी माझ्याच्याने होईल तेवढा निधी तुम्हाला उपलब्ध करून देईल। आणि मी त्यांना हात जोडून एक विनंती केली होती की तुम्ही आजच आमदार झाले असं समजा, कारण मी स्वतः प्राध्यापक मुकुंद आंधळे आणि संपूर्ण जगदंबा देवी संस्थांचा परिवार सर्व शक्तीनिशी, मग त्या ठिकाणी आमच्या पाठीमागे असणारी जनशक्ती असो, तपशक्ती असो, मंत्रशक्ती असो किंवा आमच्याजवळ असणारी नाथसिद्धी असो, पूर्ण पाठिंब्यानिशी आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू। तुम्ही आजच आमदार झाले आणि विजय तिलक मी माझ्या हाताने मनोज भाऊ यांना लावला आणि त्यांना वचन मागितलं की मला 1 रुपयासुद्धा मंदिराच्या बांधकामासाठी नको, मी माझ्या कष्टाने काय उभं करायचं ते करेल, ना कधी याच्या आधी रुपया कोणाकडून घेतला, ना इथून पुढे कधी बांधकामासाठी कोणाकडून रुपया घेईल, फक्त मला या ठिकाणी एकच वचन पाहिजे की ज्या पद्धतीनुसार जगदंबा देवी संस्थान आणि जगदंबेची शक्ती तुमच्या पाठीशी ह्या निवडणुकीमध्ये उभी राहिलेली आहे, तुम्ही आमदार झाल्यानंतर पुढील 5 वर्ष एवढ्याच ताकदीनिशी जगदंबा देवी संस्थान आणि आमच्या पाठीशी उभे राहाल। आणि त्यांनी ते वचन जगदंबेच्या समोर निवडणुकीच्या 1 दिवस आधी आम्हाला त्या ठिकाणी मतदानाच्या 1 दिवस आधी रात्री दिलं।
मी माझी काय विधी असेल, प्रार्थना असतील, त्या अगदी कसोशीने केल्या. अक्षरशः सांगतो, जगदंबा सप्तशृंगी रेणुका माता आणि तुळजा भवानी नवनाथ महाराजांवरती संकट सुद्धा टाकलं. त्या ठिकाणी एक वेळ उपवास सुद्धा पकडला आणि माझ्या या उपवासाचं म्हणा किंवा जनतेच्या प्रेमाचं फळ म्हणा, आज मनोज भाऊ हे अतिशय मोठ्या लीडनी या ठिकाणी आमदार म्हणून घोषित झालेले आहे. पुनश्च एकदा कालचे आमचे मनोज भाऊ आणि आजचे आमचे आमदार साहेब यांना या ठिकाणी जगदंबा देवी संस्थांतर्फे पुनश्च शुभेच्छा देतो, शुभ आशीर्वाद देतो. अशीच जनतेची आणि आमच्या मतदारसंघाची कामं आणि जनतेचा आवाज ते विधानसभेमध्ये त्या ठिकाणी उचलून धरतील अशी आशा व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन.